हाय एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत जाड्या मिरच्यांची एक रेसिपी घेऊन आलेली आहे. तर खायला खूप चटपटीत आणि झटपट होतात. बऱ्याच वेळेला आपल्या आवडीची भाजी नसते, त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी करून खाऊ शकता. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी जर का तुम्ही फ्लॉवरची भाजीची रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. सगळ्यात आधी आपण 4 चमचे बेसन घेऊन ते खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर एका पॅनमध्ये मी 4 चमचे बेसन घेतलेलं आहे, ते आपण लो फ्लेमवरती सतत हलवत राहूयात. आणि 3 ते 4 मिनिटांमध्ये याचा खमंग वास सुटतो, तेव्हा ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जास्त कलर आपल्याला चेंज होऊन द्यायचा नाही आहे. तर त्यानंतर मी इथे 5 ते 6 जाड हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्यांना भरलेल्या हिरव्या मिरच्या पण म्हणतात. मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. आता मिरच्यांना आपल्याला कट द्यायचं आहे. मी बिया तशाच ठेवलेला आहे, तुम्ही पाहिजे तर काढू पण शकता. पूर्ण कट द्यायची गरज नाही आहे, मसाला आपल्याला भरता येईल एवढाच कट द्यायचा आहे. तर अशाच प्रकारे मी बाकीच्या मिरच्यांना पण कट देऊन घेते. मिरच्यांमध्ये भरायला आपल्याला एक मसाला तयार करावा लागेल. तर त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून, तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे आणि 1/2 चमचा मोहरी टाकलेली आहे. ते चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. तर इथे मी एक छोटा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. कांदा आपल्याला हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा शक्यतो एकदम बारीकच कापावा, म्हणजे आपल्याला मसाला मिरचीमध्ये भरायला त्रास होणार नाही. याच्यामध्ये मी आत्ताच 1/2 चमचा आलं लसणाची पेस्ट पण टाकून घेते आहे. कांदा इथे तर हलकासा गुलाबी कलरवर आणि सॉफ्ट होत चाललेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालूया. तर 1/2 चमचा हळद पावडर, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, तुम्ही तिखटाप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलेले आहे. हे सगळे आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे 2 मोठे चमचे सुके किसलेले खोबरे घातलेले आहे, ते पण आपण याच्याबरोबर साधारण 3 ते 4 मिनटं तरी भाजून घेऊयात. हे सगळं आपल्याला लो फ्लेमवरतीच करायचं आहे. तर इथे खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालत आहे. शेंगदाणे मी भाजून त्याची साली काढून कूट करून घेतलेला आहे. कूट पण आपण कांदा खोबऱ्याबरोबर भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बेसन घालूयात, जे आपण पहिल्यांदा भाजून ठेवलेले होते. ते बेसन चांगले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. खूप साऱ्या प्रमाणात आपल्याला कोथिंबीर वापरायची आहे, कारण याचा स्वाद खूप छान उतरतो. कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेतलेले आहे आणि हा मसाला आपला तयार आहे. याला थंड होऊ देऊयात. थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. हा मसाला आता थंड झालेला आहे. याच्यामध्ये मी 1/2 लिंबूचा रस घालणार आहे. लिंबाच्या रसाने या मसाल्याला एक चांगली चव येते, आंबटपणा येतो. तुम्ही याच्या जागी आमचूर पावडर घातली तरी चालेल. मसाला मिक्स करून झालेला आहे. तर आता आपल्याला हा मसाला या मिरच्यांच्या आतमध्ये भरून घ्यायचा आहे. तर चमच्याच्या साह्याने किंवा तुम्ही हाताने पण हा मसाला भरू शकता. दाबून दाबून हा आपण मसाला मिरच्यांमध्ये भरून घेऊयात. तर अशाच प्रकारे मी बाकीच्या मिरच्या पण भरून घेते. सगळ्या मिरच्या भरून इथे तयार आहेत. मी मिरच्यांची देठं तशीच ठेवलेली आहेत, कारण पॅनमध्ये सोडताना आपल्याला इझी पडेल आणि काही जो मसाला राहील तो आपण नंतर यूज करणार आहोत. तर त्याच्यानंतर मी इथे त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण आता ह्या 1-1 मिरच्या करून सोडून देऊयात. आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. तर देठे ठेवल्यामुळे आपल्याला या मिरच्या टर्न वगैरे करायला सोप्या पडतात. झाकण लावून आपण ह्या 4 मिनटं खालून फ्राय होऊन देणार आहोत. फ्राय पण होतात आणि त्याचबरोबर या मिरच्या शिजतात पण. तर इथे 4 मिनटं झालेली आहेत. तर हा मसाला थोडासा वरून बाहेर पडायला लागतो. तर मी हा दाबून घेते. त्याच्यानंतर आपण या मिरच्या टर्न करून घेऊयात. आणि सगळ्यात आधी आपल्याला या मिरच्या ठेवताना मसाला वरच्या साईडला करून ठेवायचा आहे. आता खालची बाजू पण आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे, पण हा जो राहिलेला मसाला होता तो पण आपण याच्यामध्ये घालूयात आणि 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊयात. 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि मिरच्यांची जी साईड शेकली नसेल, जी फ्राय झाली नसेल, ती आपण फ्राय करून घेणार आहोत. आता इथे आपल्या मिरच्या फ्राय होऊन तयार आहेत. मसाला मी थोडासा राहिलेला होता तो वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही तो असाही खाऊ शकता चपाती किंवा भाकरीबरोबर. आणि मिरच्या पण व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. तर प्लेटमध्ये काढून घेऊयात.
तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी तोंडी लावायला किंवा कधी भाजी नसेल तेव्हा एक चटपटीत प्रकार म्हणून करू शकता. भाकरी, चपाती, फुलके आणि वरण भात डाळभातासोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता. खूप चविष्ट लागते आणि झटपटही बनवून होते. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन रेसिपीसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.